वीज भारनियमन थांबवा अन्यथा पायातला हातात घेऊ शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांचा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दम। आमदार उल्हास पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या जयसिंहपूर कार्यालयावर आज मोर्चा काढला। भारनियमन थांबवा अन्यथा शेतकरी मोठ्या संख्येने आणू आणि तुमचं कार्यालय बंद पाडू, गरज पडली तर पायातलं कोल्हापुरी हातात घेऊ असा सज्जड दम आमदार उल्हास पाटील यांनी नुकताच भरलाय। शिवसेनेनं जयसिंहपूरच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर भारनियमन बंद करावं या मागणीसाठी मोर्चा काढला। शिरोळ तालुक्यातील बागायत पीक वीज वितरण कंपनीच्या धोरणामुळे वाळून जात आहेत, करपून जात आहेत। नदी, बोर, विहिरी या ठिकाणी पाणीच पाणी आहे, पण शेतात आणण्यासाठी विजेची गरज आहे। रात्री 1 वाजता वीज येते, पाणी पाजायचं कसं, खत बियाणे महागडी घ्यायची, श्रम करायचं आणि लाईट नसल्यानं पीक वाळणार असतील तर कर्जबाजारी होऊन आम्ही मरणार नाही। आम्हाला विजेची गरज आहे, आम्हाला मुबलक वीज द्या, आम्ही चांगली शेती पिकवतो आणि तुम्हाला अन्नधान्य देतो, आणि सारखं वीज घालवाल आणि भारनियमन कराल तर शेतकरी गप्प बसणार नाही, कार्यालयाला कुलूप घालू अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। 10 दिवसात सुधारणा करा या अल्टीमेट शिवसेनेनं दिला आहे। यावेळी सतीश मलमे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ स्वाती सासने, पंचायत समितीचे उपसभापती सौ कविता चौगुले, मंगलाताई चव्हाण आदींनी नेतृत्व केलं। महानकारी न्यूजसाठी जयसिंहपूरहून संदीप इंगळे। या ठिकाणी महावितरण कार्यालयावरती हे दोन तालुक्याचं कार्यक्षेत्र असणारं कार्यालय, या ठिकाणी आपण पहिल्यांदा त्यांना निवेदन दिलेलं आहे। वास्तविक पत्ता निवेदन दिल्यानंतर त्या ठिकाणी बैठक आणि चर्चा व्हायला पाहिजे, मात्र आम्ही निवेदन त्यांना देऊन त्यांनाच सांगितलेलं आहे की आम्ही जे काय तुमच्यासमोर वस्तुस्थिती ती परिस्थिती मांडलेली आहे ती तुमच्या अधिकाऱ्यांच्याबरोबर चर्चा करून तुमच्या अधिकाराच्या कक्षेमध्ये जे आमचे प्रश्न आहेत त्याची सोडवणूक तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे हे आम्हाला येत्या 8-10 दिवसामध्ये दिसायला पाहिजे। 8-10 दिवसानंतर पुन्हा जर आम्ही आंदोलनाचा मोर्चाचा पवित्रा घेतला तर त्यावेळेला आमचा संयम संपलेला असणार आहे। जर येत्या 8 दिवसामध्ये पडलेल्या डेप्या पडलेल्या तारा जोडल्या गेल्या नाहीत तर आम्हाला आमच्या पक्षाच्या स्टाईलप्रमाणे आंदोलन करता येतं, त्या ठिकाणी आम्ही स्वतः आमदार आहे, या गोष्टीचा आम्ही अजिबात विचार करणार नाही। आमदार आम्ही नंतर आहे, पहिल्यांदा आम्ही शेतकऱ्याची पोर आहे आणि शेतकऱ्याची पोरं काय करू शकतात हे कृतीच्या माध्यमातून आम्ही दाखवून द्यायला समर्थ। शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी MSEB ला आता निवेदन आम्ही केलं आहे। आमच्या मागण्या त्यांच्यापुढे ठेवलेल्या आहेत की रात्री अपरात्री वीज येणं, वीज बिल वाढवून देणं, तालुक्यात दोन्ही तालुक्यामध्ये जवळपास ऊस वाढलेला आहे आणि नदीमध्ये विहिरीमध्ये पाणी असताना शेतकऱ्याला आपल्या शेतीपर्यंत पाणी नेता येणार या विजेच्या लपंडावामुळं आज निवेदन केलं। 10 दिवसाची मुदत दिलेली आहे आम्ही, या 10 दिवसामध्ये जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर या कार्यालयावर शिवसेनेच्या वतीनं चप्पल फेक आंदोलन आम्ही येणाऱ्या 10 दिवसानंतर करणार, ही आम्ही भूमिका या ठिकाणी घेतली।